हेलो फ्रेंड्स, वेलकम टू रूट केयर राजू चैनल। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टैंडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश यूनिट 3 पेज नंबर 63 एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द वेलकम। द वेलकम इज अ फनी वन एक्ट प्ले। आपण या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये याची वार्मिंग अप ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहे एंड गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे आणि त्यांची ही फनी असलेली एकांकिका आपण त्याचा सीन नंबर 1 पाहत आहोत। सो कम टू सीन नंबर 1, अ विलेज रोड। बघा सीन कुठे घडतोय, विलेज रोड म्हणजे गावाच्या रस्त्यावरती घडत आहे। चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज एमए एक्झामिनेशन्स। या एकांकिकेतील मुख्य पात्र चतुर्भुज बाबू आपली एमएची परीक्षा संपवून पूर्ण करून ते गावी परतलेले आहेत। होपिंग दॅट एव्हरी वन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम। आणि त्यांना अशी अपेक्षा आहे, त्यांना अशी आशा आहे की सगळेजण त्यांच्यावरती मान सन्मानाचा वर्षाव करतील, त्यांना फार महत्व देतील। मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम याचा अर्थ खूप मान सन्मान देणे। देअर इज अ प्लम्प अफगान कॅट विथ हिम। आणि चतुर्भुज बाबू यांच्या बरोबर एक प्लम्प म्हणजे जाडी जुडी सशक्त अफगान कॅट म्हणजे अफगान मांजर त्यांच्या सोबत आहे। एंटर नीलरतन। तेवढ्यात नीलरतनचा प्रवेश होतो। ऍट द बिगिनिंग नीलरतन्स डायलॉग स्टार्ट। ही सेड हॅलो देअर चतुर्बाबू, व्हेन डिड यू अराइव। नमस्कार चतुर्बाबू, तुम्ही केव्हा आलात। चतुर्भुज सेड डायरेक्टली आफ्टर द एम ए एक्झाम्स वेअर ओव्हर। म्हणजे माझे एम ए चे एक्झाम्स संपल्याबरोबर मी लगेच आलो। आय आता पुढचं वाक्य नीलरतन मध्येच कट करतो आणि त्याचा डायलॉग सुरू करतो। आ यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर। अरे तुम्हाला तिथे एक फार छान मांजर भेटली। पहा हा आहे नीलरतन आणि हा मांजर हातामध्ये घेऊन उभा असलेला चतुर्भुज बाबू। आता नीलरतनच्या डायलॉग वरती चतुर्भुज काय म्हणतो पहा। दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी। पुन्हा हा डायलॉग नीलरतनने मध्येच कट केला की या वर्षी परीक्षा फारच असं म्हणतात। मध्ये डायलॉग कट झाला आणि नीलरतन बोलू लागला। टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट। मला सांग की ही मांजर तुला कुठे भेटली। चतुर्भुज बाबू सेड बॉट इट, खरेदी केली। द सब्जेक्ट्स आय वुड ऑफर्ड। चतुर्भुज बाबू हे सारखं परीक्षेबद्दल विषयांबद्दल बोलत आहेत की माझे विषय हे असं बोलता बोलता वाक्य मध्येच कटतं आणि नीलरतन बोलू लागतो। हाऊ मच डिड यू पे फॉर इट। म्हणजे तुम्हाला या मांजरीसाठी किती रुपये किंवा किती मूल्य द्यावं लागलं। चतुर्भुज सेड आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही। नीलरतन बाबू हॅज एनीबडी पासड इन एक्झाम्स इन आवर विलेज। आपल्या गावामध्ये काही परीक्षा पास झालेले लोक आहेत का। नीलरतन सेड ओ लॉट्स ऑफ देम, अरे पुष्कळ आहेत। बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स। पण या भागामध्ये तुम्हाला अशी मांजर बघायला मिळणार नाही। म्हणजे सारख्या येणाऱ्या डायलॉग्समध्ये चतुर्भुज बाबू हे आपल्या एक्झाम्स विषयी बोलत आहे तर नीलरतन हा सारखा कॅट बद्दल बोलत आहे। चतुर्भुज सेड टू हिमसेल्फ, स्वतःला चतुर्भुज बाबू बोलतात। कन्फाउंड हिम, अतिशय रागाने मनातल्या मनात बोलतात। ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट। मांजर सोडता तो इतर विषयावर बोलतच नाही म्हणजे नीलरतन। इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय एम ए। मी नुकतंच माझे एम ए ची परीक्षा पास करून आलोय याचं त्याला काहीही महत्व नाही। एंटर द जमीनदार, एवढ्यामध्ये जमीनदारची एंट्री होते। पहा पेज नंबर 63 खालच्या बाजूला आपल्याला ऍट द बॉटम साइड देर आर मीनिंग्स ऑफ फ्रेजेस। मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम, गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट प्रेज अटेन्शन। म्हणजे एखाद्याला फार मान सन्मान देणे, त्याची प्रशंसा करणे, त्याच्याकडे लक्ष देणे। प्लम्प म्हणजे फॅट, त्याला आपण लठ्ठ किंवा सशक्त म्हणूया। कन्फाउंड हिम, वर्ड्स यूज्ड टू शो अँगर म्हणजे राग व्यक्त करण्यासाठी वापरलेले शब्द। लिसन अँड आन्सर, देर आर सम क्वेश्चन्स। वेअर डज दिस सीन टेक प्लेस, हा प्रसंग कुठे घडतो।
स्टोरीच्या स्टार्टलाच आपल्याला अ विलेज रोड असं दिलेलं आहे, म्हणजे गावाकडचा जो रस्ता आहे तिथं हा प्रसंग घडला. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट एक्झामिनेशन हॅज चतुर्भुज पासड? चतुर्भुज यांनी कोणती परीक्षा पास केली? तर आपण पाहिलेलं आहे की याची इथं वाक्यही दिलेलं आहे, आय हॅव जस्ट पासड माय एम ए, म्हणजे एम एची परीक्षा पास केलेली आहे. द अँसर विल बी एम ए एक्झामिनेशन. व्हॉट ड चतुर्भुज हॅव विथ हिम? चतुर्भुज सोबत काय आहे, कोणती वस्तू आहे? तर आपण पाहिलेलं आहे देर इज अ कॅट विथ हिम, असं त्याचा अँसर असेल. कम टू नेक्स्ट पेज, पुढील पानावर आपण येऊया. पेज नंबर 64, जमीनदार एंटर्ड देअर. जमीनदारची एंट्री झालेली आहे. जमीनदार सेड, आह चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकटा ऑल दिस टाइम? या वेळेला कलकत्त्यामध्ये तू काय केलेलं आहेस? चतुर्भुज सेड, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय एम ए सर, मी नुकतंच माझं एम ए पूर्ण केलं आहे सर. आता जमीनदार आहेत, मोठं त्यांचं पद आहे गावामध्ये मानसन्मान, म्हणून इथं सर ही उपाधी वापरलेली आहे. जमीनदार सेड, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर आय मस्ट से, तुमची ही मांजर फारच सुंदर आहे असं मला म्हणायलाच पाहिजे. व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाइम दिस इव्हिनिंग, म्हणजे आज संध्याकाळी तुमच्या मांजरीसोबत तुम्ही माझ्या घरी का येत नाहीत? द बॉईज वुड बी डिलाइटेड, पोर फारच खुश होतील. चतुर्भुज सेड, ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड, नक्कीच मला अगदी समजलं. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाइम, बऱ्याच कालावधीपासून त्यांनी मला पाहिलेलं नाही. जमीनदार सेड, येस आय सपोज सो, होय मलाही तसं वाटतंय. बट वॉट आय मीन इज इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ सेंड बेनी राऊंड विथ द कॅट, पण माझ्या सांगण्याचा अर्थ जर तुम्हाला स्वतःला येणे शक्य नसेल तर बेनीला मांजरीसोबत चक्कर करायला लावा किंवा पाठवून द्या. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट, मला मुलांना ती मांजर दाखवायची आहे. एक्झिट जमीनदार, जमीनदार निघून जातो. एंटर अंकल सतू. अंकल सतूची एंट्री होते. सतू सेड, हाऊ आर यू माय बॉय, कसा आहेस माझ्या मुला? अंकल आहेत चतुर्भुजचे म्हणून असं ते म्हणतात. बीन अवे अ लॉंग टाइम हॅव्हंट यू, बऱ्याच कालावधीपासून दूर होतास नाही का? इथं पहा, लक्षात आला असेल तुमच्या, हा ऍड क्वेश्चन टॅग आहे या वाक्याला दिलेला, लक्षात आला असेल. चतुर्भुज सेड, दॅट्स राईट, अगदी बरोबर. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स, तिथे खूपच परीक्षा होत्या. आणि पुढे बोलता बोलता अंकल सतूने सुद्धा चतुर्भुजचं वाक्य काढलेलं आहे. अँड सतू सेड, दिस कॅट ऑफ युअर्स, म्हणजे अंकल सतू बोलताना सुद्धा तुझी ही मांजर असं म्हणताच चतुर्भुजने देखील त्यांचं वाक्य कट केलं. चतुर्भुज सेड फ्युरियसली, अतिशय रागात येऊन, आय एम गोइंग होम, मी आता घरी जातोय, अबाउट टू लिव, आणि तो निघतच असतो. सतू सेड, हे वेट अ मिनिट दिस कॅट, अरे एक मिनिट थांब ही मांजर, असं अंकल सतू म्हणताना चतुर्भुज त्यांचं वाक्य काढतो. चतुर्भुज सेड, नो सर आय हॅव गॉट वर्क टू डू, मला एक काम निघालंय, असं तो म्हणतो. सतू सेड, ओ कम ऑन नाव, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, अरे आत्ता माझ्या एका नम्र प्रश्नाचं उत्तर दे धिस कॅट, असं अंकल सतू म्हणतात. एवढ्यात चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनदर वर्ड. चतुर्भुज हा लांब लांब ढांगा टाकत एकही शब्द न बोलता तिथून दूर निघून जातो. जस्ट लुक ॲट दॅट, अरे त्याच्याकडे पहा. इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दीज यंग पीपल, या तरुण लोकांचं हे शिक्षण म्हणजे वाटटोळं करत आहे, असं अंकल सतू तक्रार व्यक्त करतात. वी नो व्हॉट दे आर वर्थ, आम्हाला माहीत आहे त्यांची काय लायकी आहे, बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कन्सीट, पण ते खूपच गर्वाने भरलेले आहेत, खूपच गर्विष्ठ आहेत.
स्टपड म्हणजे भरलेले, फुल ऑफ कन्सिट म्हणजे गर्वाने भरलेले, कन्सिट म्हणजे गर्व. ऍट द बॉटम ऑफ द पेज नंबर 64 देअर आर मिनिंग्स ऑफ फ्रेजेस. ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे व्हिजिट माय हाऊस, माझ्या घरी भेट द्या. फ्युरियसली अँग्रीली रागाने. स्टनर व्हेरी ब्युटिफुल फार सुंदर. डिलाइटेड व्हेरी हॅपी फारच आनंदी. वी नो वॉट दे आर वर्थ या फ्रेजचा अर्थ पहा. वी नो दॅट दे डोंट हॅव मेरिट ऑर गुड क्वालिटीज म्हणजे त्यांच्याकडे चांगले गुण नाहीत किंवा त्यांची लायकी नाही. अ सिव्हिल क्वेश्चन अ पोलाइट क्वेश्चन म्हणजे नम्र प्रश्न. स्टफ्ड फुल ऑफ कन्सिट व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वन सेल्फ म्हणजे एखाद्याला फारच गर्व असणे असे याचे मिनिंग्स आहे. थिंक अँड आन्सर हु इज बेनी, बेनी कोण आहे असं विचारलेलं आहे. बेनी कुड बी रिलेटेड विथ चतुर्भुज बाबू कारण इथं जो डायलॉग आहे पहा. इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ सेंड बेनी राऊंड विथ द कॅट म्हणजे जर तुम्हाला येणं स्वतःला शक्य नसेल तर बेनीला मांजरी बरोबर पाठवून द्या. सो बेनी कुड बी अ गर्ल ऑर बॉय ॲट चतुर्भुज हाऊस. चतुर्भुजच्या घरी असलेला एखादा मुलगा किंवा मुलगी असू शकते. बेनी कुड बी द मेड ॲट चतुर्भुज होम. चतुर्भुजच्या घरी असलेली ती मोलकरीण असू शकते. हु इज बेनी इज नॉट गिवन हिअर क्लिअरली. आपल्याला व्यवस्थितपणे बेनी कोण आहे सांगितलेलं नाही. सो वी कॅन गेस ओनली, आपण फक्त त्याचा अंदाज करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू थिंक अंकल सतू इज हायली एज्युकेटेड. तुम्हाला वाटते का अंकल सतू हे जास्त शिकलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत. द आन्सर इज अंकल सतू इज नॉट हायली एज्युकेटेड. ते उच्च शिक्षित नाहीत कारण त्यांचा डायलॉग आहे की शिक्षणामुळे तरुण लोक हे वाया गेलेले आहेत किंवा त्यांचं वाटोळ झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे. स्ट्राइड्स अवेचा अर्थ काय होईल. स्ट्राइड्स अवे मीन्स गो अवे फास्ट म्हणजे खूप वेगाने दूर निघून जाणे असा त्याचा अर्थ होईल. सो फ्रेंड्स वी लर्न्ड ऑल द ऍक्टिव्हिटीज अँड ऑल द डायलॉग्स ऑफ सीन नंबर 1 द वेलकम वन ऍक्ट प्ले रिटन बाय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. अँड वी लर्न्ड अबाउट द मिनिंग्स ऑफ फ्रेजेस अँड वी लर्न्ड अबाउट क्वेश्चन्स अँड आन्सर्स. आय थिंक यू लाईक दिस व्हिडिओ अँड ऑल ऍक्टिव्हिटीज. सो गिव लाईक अँड सबस्क्राईब रूट केअर राजू चॅनल. ओके टिल देन बाय, मीट अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके बाय.